आता एक मोठी बातमी येते, अजित पवार आमचेच नेते आहेत, शरद पवारांनी आता प्रतिक्रिया दिली, काहींना वेगळा निर्णय घेतल्यानं पक्षात फूट, शरद पवारांच्या वक्तव्यामुळे आता मोठी खळबळ निर्माण झाली आहे। तर शरद पवार यांनी आता एक मोठं वक्तव्य केलं आहे पत्रकारांशी बोलताना, अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं शरद पवार म्हणाले, तर काहींनी वेगळा निर्णय घेतल्यानं पक्षात फूट असल्याचं शरद पवार हे म्हणाले। तर शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता मोठी खळबळ निर्माण झालेली आहे। अजित पवार यांनी बंड केलं राष्ट्रवादीमध्ये, खरं तर उभी फूट निर्माण झाली। अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी झाले, उपमुख्यमंत्री झाले, आणि शरद पवार हे महाविकास आघाडी समवेत सध्या विरोधी पक्षात आहेत, इंडिया आघाडीचंही ते नेतृत्व करतात, मात्र आता अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं वक्तव्य शरद पवार यांनी केल्यामुळे आता मोठी खळबळ निर्माण झाली। काहींनी वेगळा निर्णय घेतल्याने पक्षात फूट झाली, शरद पवार यांचं हे वक्तव्य। आज सकाळी शरद पवार हे माध्यमांशी बोलत होते, याच दरम्यान शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं। याआधी खरं तर महाविकास आघाडीमधील नेत्यांचे देखील प्रतिक्रिया येत होत्या, त्यामध्ये शरद पवार यांची भूमिका संभ्रम आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या, त्यांच्या संभ्रमाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात येत होत्या, मात्र त्यानंतर आता अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं शरद पवार म्हणाले, आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर काहींनी वेगळा निर्णय घेतल्यानं पक्षात फूट झाल्याचं शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय। शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे मात्र आता खळबळ निर्माण झाली। तर याआधी या बाबतीत नेहमी चर्चा रंगता, चर्चा सुरू असतात, शरद पवार यांची भूमिका संभ्रमाबद्दल आहे का, संभ्रम आहे का, अशा प्रकारचा चित्र निर्माण झालं होतं। खरं तर महाविकास आघाडीमध्ये देखील याबाबत चर्चा आल्या होत्या, काही राजकीय नेत्यांनी तर थेट याबाबतीत प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या, मात्र त्यानंतर आता शरद पवार यांनी एक स्वतः एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। अजित पवार आमचेच नेते आहेत असं शरद पवार म्हणाले। तर याआधी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात भेटीगाठी झाल्या होत्या, बैठका झाल्या होत्या, त्या बैठकाच्या नंतर देखील वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरू होत्या, आणि त्यानंतर आता शरद पवार यांचं हे वक्तव्य आहे। शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर देखील राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ झाली होती, खरं तर ही गुप्त बैठक असल्याची माहिती होती, मात्र या बैठकीबाबत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नव्हती, मात्र ही बैठक झाल्याच्या नंतर देखील महाविकास आघाडीमधील नेत्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या। नाना पटोले यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली होती, खासदार संजय राऊतांनी देखील या संभ्रमाबद्दल आम्ही शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करू अशा प्रकारची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली होती, आणि त्यानंतर जनतेमध्ये देखील संभ्रम निर्माण होत आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती, आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार यांचं हे मोठं वक्तव्य आलं आहे। राष्ट्रवादीमध्ये खरं तर उभी फूट झाली, अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा गट हा राष्ट्रवादीतून बाहेर पडला अशा चर्चा होत्या। शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांनी बंड केलं, ते भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झाले, सत्तेमध्ये सहभागी झाले। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र त्यानंतर शरद पवार यांनी आता अजित पवार हे आमचेच नेते म्हणत मोठं वक्तव्य केलं, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। खरं तर शरद पवार यांनी या बंडाच्या नंतर त्वरितच पत्रकार परिषद घेतली होती, त्या दरम्यान त्यांनी आता या सर्वांचं उत्तर जनता देईल असं म्हणत, मी प्रत्येक मतदारसंघात जाऊन महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, आणि त्यानंतर त्यांच्या सभांचा देखील सडाका सुरूच आहे। छगन भुजबळ यांच्या येवल्यामध्ये त्यांनी सभा घेतली। आज तशी स्थिती इथे नाही, काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकसभेमध्ये त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी निर्णय घेतला, म्हणून वेगळी खूप राहायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय त्याच्या गरजेच नाही। या बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक राजू पुर्लेरकर सर जोडलेले आहेत। राजूजी, न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। शरद पवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, अजित पवार हे आमचेच नेते आहेत, या वक्तव्यामुळे खरं तर आता मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे, यावरती आपली काय प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया मी ज्या दिवशी अजित पवारांनी पक्ष सोडला त्या दिवशी दिलेली आहे, आणि ती आजच्या पवारांच्या भूमिकेशी सुसंगत आहे।
म्हणजे माझा पहिल्या दिवशीपासून मत आहे की पवारांनी सांगितलं जे आत्ता पवार साहेबांचं जे आत्ताचं भाषण किंवा काय बोलणं आहे तेच माझं म्हणणं होतं की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेलीच नाहीये. त्याच्यामध्ये दोन गट केले त्यांनी आणि एकाने सत्ताधारी पक्षाबरोबर जमवून घ्यायचं आणि दुसऱ्या गटाने काय करायचं की विरोधी पक्षामध्ये जी स्पेस निर्माण आपण पूर्णच्या पूर्ण जर सत्ताधारी पक्षाबरोबर केलो जे भाजपा बरोबर तर विरोधी पक्षामध्ये एक मोठी स्पेस निर्माण होते ती स्पेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला मिळेल ती स्पेस मिळू न देता इथे थांबायचं ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. जसं की मोठ्या कॉर्पोरेशन कंपन्या टूथपेस्ट एकाच एका दोन ब्रँड आपलेच मार्केटमध्ये आणतात की दुसराच ब्रँड येऊन कॉम्पिटिशन करू नये म्हणून आपल्याच कंपनीचे दोन ब्रँड उतरवतात. तसंच तशी ती स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे हे मी पहिल्या दिवशी लिहिलेलं आहे आणि वारंवार तीन वेळा लिहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पवारसाहेब आणि मोदीजी आणि बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना जोडणारा सर्वात घट्ट दुवा अदानीचा आहे आणि त्याच्या विरुद्ध अख्खं म्हणजे भारतीय नवस्वातंत्र्याचा लढा जो आहे तो अदानी कॉर्पोरेशनच्या आणि त्यांच्या त्या संपूर्ण गडबडीच्या विरुद्धात आहे. तो केवळ भ्रष्टाचाराचा भाग नाहीये त्याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत. तर ते जे आहे त्याच्यात पवारांचे इंटरेस्ट आणि भाजपचे इंटरेस्ट सारखे आहेत त्यामुळे ते पक्ष फुटला हे शक्यच नाही. म्हणजे पक्ष फुटून काही होणं त्यांनी भाजपा बरोबर जाणं एका भागाने आणि एका भागाने विरोधी पक्षात राहून भाजपचं काम करणं आपण जसं म्हणत आहात की एक गट हा सत्तेमध्ये एक गट हा विरोधामध्ये हा आहे मात्र त्या व्यतिरिक्त या सर्व गोष्टींचे या वक्तव्याचे पडसाद महाविकास आघाडीवरती काही पडतील का? कारण शरद पवार हे इंडिया या आघाडीमध्ये देखील त्यांचं नेतृत्वाला खूप मोठं स्थान आहे त्यामुळे महाविकास आघाडी जी राज्यामध्ये आहे त्यांच्या या महाविकास आघाडीवर या वक्तव्याचा काही परिणाम होऊ शकतो का? मला त्यांच्यावर काय परिणाम होईल महाविकास आघाडी याबद्दल काही माहित नाही कारण इंडिया या गटाशी माझं काही कोणत्याही माणसाची बोलणं होत नाही. पण माझं ठाम मत हे आहे की शरद पवार साहेब हे किती मोठे नेते असले तरी त्यांनी ही जी भूमिका घेतलेली आहे ती मुळात इंडिया किंवा विरोधी पक्षाच्या एकीकरणाच्या विरोधात आहे. याचं कारण स्पेस एकतर मोकळी करा पूर्णपणे किंवा म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला तर पक्ष फुटला तर फुटलाय पक्ष. म्हणजे तुम्ही एकच चिन्ह एकच झेंडा एकच नेता मानणार? राजूजी आपण आपल्याशी जोडलेलेच राहा. आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण जोडलेल्या आहेत. विद्याताई न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत. खरं तर शरद पवार यांचं एक वक्तव्य आलेलं आहे अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं. या वक्तव्याकडे आपण कसं बघताय? नाही त्याचा खुलासा मला वाटतं काल सुप्रियाताई सुळे यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण आलेला आहे. आज पवारसाहेबांनी स्वतः त्याचा खुलासा केलेला आहे त्यामुळे मला वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. परंतु पक्षात एवढंच आहे की अजितदादा आमचे नेते ते पवारसाहेबांनी म्हटले आणि निश्चितच काही विचार वेगळे असल्यामुळे एक ग्रुप तिकडे गेलेला आहे आणि पवारसाहेबांबरोबर जे राहिलेले नेते आहेत ते इथे आहेत. आता कालांतराने आपल्याला त्याच्यामध्ये कसा कसा बदल होत जातो ते कळेल. परंतु आज घडीला आम्हाला एकमेकांविषयी लढण्याची किंवा भांडणं करण्याची गरज नाही आहे. सामंजस्याने जर काय होत असेल तर ती भूमिका पवारसाहेबांची मला योग्य वाटते. त्याच्यात काही म्हणजे अगदी काही भांडणच केले पाहिजे किंवा वेगळंच झालं पाहिजे. कधी कधी नंतर आपसामध्ये काही चांगले नाती संबंध असले किंवा पक्षालाही ते पोषक वातावरण तयार होईल अशी अपेक्षा आहे. तरी मात्र कार्यकर्ते या बाबतीत फार संभ्रमात आहेत. दिवसेंदिवस प्रत्येक मतदारसंघांनी ह्या कार्यकर्त्यांमधला संभ्रम वाढतोय की नेमके आपण शरद पवार यांच्या गटात आहेत की अजित पवार यांच्या गटामध्ये, कारण अशा प्रकारचे वक्तव्य परत परत येत आहेत. नाही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वगैरे काही निर्माण होत नाही. कार्यकर्त्यांची पण अपेक्षा आहे की अजितदादा आणि पवारसाहेबांनी एकत्रच राहावं आणि ती भूमिका प्रत्येक कार्यकर्त्याने बोलून दाखवलेली आहे आणि शक्यतो कुठलीही पक्षामध्ये फूट न करता एकत्रितपणे पुढे कसं काम करता येईल या दृष्टीने मला असं वाटतं या वाटचालीचे शुभ संकेत आहेत. आणि शेवटी माणसाची मतं बदलत जातात. बदल हा होत असतो पण तो बदल हा चांगल्यासाठी व्हावा ही अपेक्षा असते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे अनेक प्रयत्न भाजपने केलेले आहेत आणि काही काही ठिकाणी एकदा दोनदा तीनदा केलेले आहेत तिसऱ्यांदा ते यशस्वी झालेले आहेत. पण आता मला असं वाटतं त्यातनं काही चांगले पुढे बदल होणार असतील तर त्याचं आम्ही स्वागतच करू. नक्कीच नाही. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक राजू परुळेकरजी देखील आहेत. परुळेकरजी, शरद पवार यांचं हे वक्तव्य तर आहेतच अजित पवार आमचे नेते हे वक्तव्य, मात्र त्यांनी असं देखील म्हणलंय की काहींनी वेगळा निर्णय घेतल्यानं पक्षात फूट पडले
याचा अर्थ नेमका काय असू शकतो? मला एक गोष्ट सांगा, आयडियोलॉजिकली पक्षाचं अस्तित्व असतं की नाही, फिलॉसॉफिकली पक्षाचं अस्तित्व असतं की नाही, तो ते एकच आयडियोलॉजी आणि एकच फिलॉसॉफी यावरच पक्ष उभा असतो. तर काहींनी वेगळा निर्णय घेतला, तर उद्या भाजपचे काही लोक काँग्रेस बरोबर गेले आणि भाजपचे नड्डा साहेब म्हणाले की काही वेगळा निर्णय घेऊ शकतात, आमचा पक्ष एक आहे, ते आमच्याच पक्षात आहेत, तर चालतंय का? किंवा इंडिया ग्रुप मधला म्हणजे विरोधी पक्षातल्या कुठच्याही पक्षामध्ये असं जर झालं तर चालू शकतंय का? नाही चालू शकत. याचं मुख्य कारण असं की आयडियोलॉजिकल वॉर आहे. आणि आताची निवडणूक ही साधी निवडणूक नाहीये, ही एका दोन वैचारिक फिलॉसॉफिकल दार्शनिक याच्यामधला लढाई आहे. त्यामुळे त्याच्यात हा जो मुद्दा आहे आणि पक्ष एकच आहे आणि तो बीजेपीच्या दिशेनेसाठी काम करतोय हे स्पष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस. आणि हे मी पहिल्यापासून सांगतो. नक्कीच पुरुळेकरजी, आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सर देखील जोडलेले आहेत. संजयजी, न्यूज टेट महाराष्ट्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. शरद पवार यांचं एक मोठं वक्तव्य आलेलं आहे, अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं शरद पवार म्हणाले. या वक्तव्याकडे आपण कशा प्रकारे बघताय? नाही, या वक्तव्यावर ज्या प्रकारची विधानं केली जात आहेत किंवा ज्या प्रकारचं विश्लेषण केलं जात आहे ते काही बरोबर नाहीये फारसं. राजू परुळेकर आता जे बोलले त्याच्याशी मी अजिबात सहमत नाहीये. मुळामध्ये मला असं वाटतं की जेव्हा शरद पवार आज असं म्हणाले, आणि शरद पवार की आज पहिल्यांदा म्हटलेले नाहीयेत, आमच्या पक्षात फूट पडलेली नाही, हे शरद पवारांचं पूर्वीचं पण विधान आहे. अशाच प्रकारचं विधान कालच पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंनी पण केलं की अजित पवार आमचेच नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. हे लक्षात घ्या की मुळामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की काहीही झालं तरी शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत हे आता स्पष्ट झालेलं आहे. तर अनेक पुरावे आहेत. मुळामध्ये बीडची सभा जर आपण बघितली, बीडच्या सभेमध्ये ज्या प्रकारची जाहीर भूमिका शरद पवारांनी घेतली आणि बीडच्या सभेला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला, बीडच्या सभेपूर्वी पवार आणि रोहित पाटील यांनी ज्या प्रकारच्या सभा सगळीकडे घेतल्या किंवा अध्यापिका सभा सुरू आहेत, मला असं वाटतं की शरद पवारांची भूमिका पुरेशी स्पष्ट आहे. त्यामुळे आता शरद पवार भाजपसोबत जातील असं म्हणण्याचं काही कारण नाही, त्यांनी आपली भूमिका सांगितलेली आहे. तरी सुद्धा शरद पवार अशी विधानं का करतायत? याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की शरद पवारांचं हे विधान हे न्यायालयीन नाही. शरद पवारांचं हे विधान हे न्यायालयीन लढाईसाठीचं आहे, ते राजकीय विधान नाही. शरद पवारांचं विधान राजकीय नाही, ते न्यायालयीन लढाईसाठीचं विधान आहे. कारण असं की शरद पवारांच्या समोर मॉडेल आहे ते म्हणजे शिवसेनेतल्या फुटीचं. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ज्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स न्यायालयामध्ये झाले, सर्वोच्च न्यायालयामध्ये झाले आणि त्याच्यानंतर ज्या गडबडी झाल्या, त्यापासून वाचण्यासाठी शरद पवारांचा हा सावध पवित्र. शरद पवार आणि सुप्रिया सुळे जाहीरपणे असं म्हणतात की आमच्या पक्षामध्ये फूटच पडलेली नाही, म्हणजे उद्या जेव्हा न्यायालयासमोर हा मुद्दा येईल तेव्हा आपल्या पक्षामध्ये फूटच पडलेली नाही. नक्कीच संजयजी, मात्र याच दरम्यान शरद पवार यांनी असं देखील वक्तव्य केलं आहे की काहींनी वेगळा निर्णय घेतल्यानं पक्षात फूट पडले. हा नेमका रोष कोणाकडे असू शकतो? म्हणजे अजित पवारांकडेच रोख आहे, पण तरी सुद्धा आमचा पक्ष हा अभेद्य आहे, आमचा पक्ष एकसंध आहे. एक लक्षात घ्या, अद्यापही फ्लोअरवर अजित पवारांकडे किती आमदार आहेत याचा काही फैसला झालेला नाहीये. अजित पवार म्हणतात की आमच्याकडे एवढे आमदार आहेत, किती आमदार आहेत, काय आहे, काहीच माहिती नाहीये. अद्यापही हे प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयाकडे, निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि तेव्हाच पुरेसं स्पष्ट होईल की नक्की कोणाकडे किती लोक आहेत. नक्की संजयजी आणि राजूजी खूप खूप धन्यवाद, आपण न्यूज टेट महाराष्ट्रशी संवाद साधला त्याबद्दल. लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकसभेमध्ये त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी निर्णय घेतला, म्हणून लगेच खूप राहायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय त्याचं जे गरजच नाही. खूप फायदा याचा अर्थ काय? पक्षात खूप कधी होते जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा.